चॅनल आपलं स्वागत आहे. मी तुम्हाला लाल भोपळ्याचे गारगे बनवून दाखवणार आहे सोप्या पद्धतीत. चला मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. मी तुम्हाला आज दाखवणार आहे लाल भोपळ्यापासून गारगे. त्याच्यासाठी भोपळा घेतलेला आहे मी. हा पाव किलो भोपळा घेतलेला आहे लाल भोपळा. आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. वेलची आणि जायफळची पावडर आहे आणि गूळ आहे. आता मी तुम्हाला दाखवते हा भोपळा ना मी बारीक चिरून घेते. हे बघा हा लाल भोपळा घेतलेला आहे मी. आता याची नाही हे सगळी घाण्याने काढून टाकते मी. हे बिया आहेत. हा गावठी भोपळा आहे. हे बघा आता याची नाही हे काढून घेतल्या बिया मी. आता याची सालं काढून घेते मी. सालं काढून घ्यायची असं बारीक कापून घ्यायचं. कारण मला याला ना शिजवून नंतर टाकायचं आहे ना म्हणून याला बारीक मी कापून घेते. बघा असं कापून घ्यायचं. अशा पद्धतीत मी ना कापून घेते. हा बघा भोपळा मी सालं काढून बारीक चिरून घेतलेलं आहे. आता ना मी आता हे बघा पॅन ठेवलं. याच्यामध्ये मी टाकते कारण याच्यामध्ये पाणी नाही घालायचं. कारण भोपळ्याला ना पाणी सुटतो म्हणून पाणी नाही घालायचं. आणि हा बघ हा गूळ आहे. हा आता मी चवीनुसार टाकते जेवढं पाहिजे तेवढा. आता आम्ही ना वाफेवर करून घेणार आहे. याचा भोपळा ना शिजून मी वाफेवर घेणार आहे. आणि याला आता पाणी बघा किती सुटते. हे बघा याला किती पाणी सुटलेलं आहे. कारण गूळ आणि भोपळा आहे ना याला पाणी सुटलं. आता मी ना याच्यावर झाकण ठेवते आणि वाफेवर शिजवून घेते. हे बघा भोपळा चांगला शिजलेला आहे. आता मी हा उतरून घेते खाली आणि याच्या ताटामध्ये काढून घेते. हा बघा हा भोपळा मी काढून घेतलेला आहे आणि चांगला शिजलेला पण आहे. आणि याच्यामध्ये पाणी टाकलेलं नाही. बघा गुळाला आणि भोपळ्याला चांगलं पाणी सुटलेलं आहे. आता हा भोपळा मी चांगला असं बारीक करून घेते कारण याच्यामध्ये मला पीठ घालून मळायचं आहे. बघा असं तुम्ही बारीक करायचं. मी ग्लास आणि बारीक केलेलं आहे. तुम्ही पण असं बारीक करून घ्यायचा आणि चांगला बारीक असा करून घ्यायचा कारण पीठ मळायचं आहे ना आपल्याला. हे बघा किती मस्त झालेलं आहे. बघा हा बघा लाल भोपळा बारीक करून झालेला आहे. आता मी याच्यामध्ये पीठ टाकते. आता जेवढं मला पाहिजे आहे ना तेवढं मी पीठ टाकणार आहे कारण याच्यात पाणी नाही टाकायचं. याच्यामध्येच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. आणि वेलची पावडर टाकते. वेलची आणि जायफळ पावडर टाकते मी थोडी. आणि छान लागतात गारगे. हे बघा आता याला जेवढं लागेल ना तेवढं मी पीठ घेणार आहे. आणि गव्हाचं पीठ आहे घेतलेलं मी. हे बघा पाव किलो भोपळ्यामध्ये मी एवढं पीठ मळलेलं आहे. बघा याच्यात पाणी वगैरे काही घालायचं नाही कारण पाणी मी त्याच्यात पाणी भोपळ्याला पाणी सुटतो गुळाला पाणी सुटतो मग पाणी घालायची काही गरज नाही. आता मी याला थोडंसं तेल लावते. हे आता मी चांगलं असं मळून घेते एक जीव होईपर्यंत असं. हे बघा पीठ मळून झालेलं आहे चांगलं. हे बघा किती मस्त पीठ मळलेलं आहे मी. आता याचे मी छोटे छोटे गोळे करून घेते कारण ना याच्या चपात्या लाटून मी ना गारगे करणार आहे. हे बघा याचे तीन गोळे करून घेतलेले आहेत. आता मी ना याच्या मोठ्या चपात्या लाटते आणि मग गारगे करते. हे बघा मी जरा पोलपाटाला ना थोडंसं तेल लावून घेते आणि लाटणीला पण. बघा आता ही चांगली मोठी चपाती. बघा हे आता हे काळं बिळं काय दिसतं ना ही वेलची जायफळची पावडर वगैरे आहे. आता परत बोला काय काळं होतं. आता मी लाटून घेते. जास्त पातळ नाही लाटणार जास्त जाड नाही लाटणार. आणि छान लागतात गारगे तुम्ही करून बघा. हे बघा अशी चपाती लाटून घ्यायची. हे बघा आता मी वाटी घेते. वाटी छोटे छोटे गारगे काढते. आपल्या पुऱ्यांसारखंच आहे. हे बघा पण छान लागतात गारगे. बघा तुम्ही एक दिवशी करून बघा किती छान लागतात ते.
गारगे तैयार झाले बघा। हे बघा तेल गरम करायला ठेवले आहे मी, मग त्याच्यावरच मी हे तळणार आहे, कारण गुळाचे पदार्थ ना जास्त गॅस फास्ट नाही ठेवायचे कारण ते करपून जातील, म्हणून मंद आचेवरच तळायचे। हे बघा गारगे लाटून झालेले आहेत, आता मी तळून घेते। हे बघा दोन दोन टाकते याच्यामध्ये, हे बघा गारगे झालेले आहेत, आता मी हे काढून घेते। आणि शक्यतो ना गव्हाच्याच पिठाचे बनवा, कारण मैद्याचे पिठाचे बनवले ना तेलकट होतात, म्हणून गव्हाच्या पिठाचे बनवायचे। हे बघा किती मस्त झालेले आहेत, आणि मंद आचेवरच करायचे आहे का, नाहीतर ना ते करपतात लगेच। हे बघा हे गारगे आहेत ना, हे मी आता तळून घेते सगळे। हे बघा गारगे तयार झालेले आहेत, आणि पाव किलो मध्ये किती गारगे झाले बघा। आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडल्या तर लाईक करा आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा। हे बघा गारगे तयार झालेले आहेत, आवडले जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा, आणि अशा पद्धतीने तुम्ही घरी बनवा, एकच नंबर होतात। चला मग बाय। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा।